नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अकॅडमिक नेटसाईट्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण ज्याची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहोत तो क्षण आलेला आहे आपणास माहितीच आहे की वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजनांमार्फत स्कॉलरशिप दिली जाते जसे की ई बी सी असेल किंवा जे संवर्गातील विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या जाती समवर्गातील विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाते त्या संदर्भात आज हा मी व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करत आहे की या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपण आपला स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता तर सुरुवातीला आपण जी माहिती घेणार आहोत ती माहिती आहे वरिष्ठ महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर विभागासाठी किंवा पदव्युत्तर विभागामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी राजर्श्री शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना शिष्यवृत्ती याला आपण ई बी सी म म्हणतो अशा प्रकारची एक सवलत दिली जाते आणि या सवलतीबद्दलची अत्यंत महत्त्वाचे महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण बघत आहोत या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना मी विनंती करतो जे विद्यार्थी इतर संवर्गातील नाहीत इतर जाती संवर्गातील नाहीत जे कॅट जे ओपन कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे दुसरा एक व्हिडिओ आणखी तुमच्यासाठी बनवणार आहे ज्याच्यामध्ये जे जात जाती संवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तो व्हिडिओ असेल मात्र हा जो पहिला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी आपणास जे विद्यार्थी जाती संवर्गातील नाहीत परंतु ई बी सीसाठी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या मार्फत मी आपणास जे विद्यार्थी वरिष्ठ महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर विभागामध्ये शिकत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना लागू होते अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण ई बी सी सवलतीबाबत चर्चा करणार आहोत शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पदवी किंवा पदव्युत्तर वर्गामध्ये प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू होते लक्षात ठेवा शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसची ऑनलाईन राजश्री छत्रपती महाशाहू महाराज शिक्षण शुल्क योजना शिष्यवृत्ती जिला आपण ई बी सी म्हणतो वरिष्ठ विभागाचे फॉर्म विद्यार्थ्यांना भरणेकरता वेबसाईट दिनांक पंधरा बारा दोन हजार एकवीसपासून चालू झालेली आहे अशा प्रकारचे फॉर्म भरण्यासाठी जी काही वेबसाईट आहे महा डी बी टी महाराष्ट्र शासनाची ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात जी झालेली आहे ते पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीसपासून सुरू झालेली आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी या वेबसाईटवरती फॉर्म भरत असताना आपला काय गोष्टी आपल्यासोबत कोणकोणत्या गोष्टी असाव्यात कोणकोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींबद्दल या सर्व गोष्टींचा तपशील मी या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी देत आहे तर विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे जे विद्यार्थी सध्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये पदवी व पदव्युत्तर विभागामध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे जे विद्यार्थी जाती संवर्गामध्ये येत नाहीत आणि ज्यांना ई बी सी किंवा राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना अप्लिकेबल होते अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला जर या योजनेसाठी स्कॉलरशिपसाठी अर्ज करावा याचा असेल तर कोणकोणती कौन कागदपत्रे सवेत काय आहे त्याचा क्रायटेरिया याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार वीस आणि एकवीस या या शिष्यवृत्ती योजनेसाठी आपणास कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहे ते आपण बघूयात शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस मारणीय तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मागच्या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचा दाखला तुम्हाला घेणं आवश्यक आहे उत्पन्न मर्यादा जी आहे उत्पन्नाची ती आहे आठ लाखापर्यंत असावं आठ लाखापेक्षा जास्त नसावं उत्पन्नाचा दाखला हा तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने घ्यायचा आहे तुमच्या नावाने नाही तर पहिलं जे आवश्यक कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मागच्या वर्षीचा ज्याला आपण म्हणतो फायनान्शियल इयर दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठीचा तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे आणि या दाखल्याचा वापर करून तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता उत्पन्नाची मर्यादा आहे आठ लाख रुपये आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावाने घ्यावायचा आहे वडील हयात नसतील तर आईच्या नावाने तुम्हाला तो उत्पन्नाचा दाखला घेणं गरजेचं आहे आणि सोबत वडिलांच्या मृत्यूचा दाखला जोडणंसुद्धा आवश्यक आहे दहावी बारावीच्या व त्यापुढील सर्व मार्कशीट आवश्यक आहेत अप्लाय करत असताना किंवा अर्ज दाखल करत असताना तुम्हाला दहावी बारावी आणि व त्या पुढील सर्व मार्कशीट जर तुमचं पदव्युत्तरला ॲडमिशन असेल पी जीला ॲडमिशन असेल तर तुम्ही दहावी बारावी आणि डिग्रीचा जोडणं जोडणंसुद्धा आवश्यक आहे जर तुमचं फक्त डिग्रीला ॲडमिशन असेल तर दहावी आणि बारावीच्या मार्कशीट जोडणं आवश्यक आहे शाळा सोडल्याच्या दाखल्याची जे प्रत व पी जीसाठी टी सी जी तुम्ही शाळा सोडलेलं दाखला आहे ज्याला आपण म्हणतो टी सी किंवा एल सी जोडणं आवश्यक आहे आधार कार्ड झेरॉक्स लागेल त्यानंतर आधार कार्ड बँक खाते मोबाईल नंबरशी संलग्न असणे आवश्यक आहे गॅप असेल तर गॅप्स ॲफिडेविट आवश्यक आहे डोमसाईल सर्टिफिकेट असणं तुमच्याकडं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेले बँक पासबुक असणं आवश्यक आहे त्यानंतर त्या त्याच्यामध्ये आय एफ एस सी कोड व आय एम आय सी आर कोड नंबरच्या पहिल्या पानावर शिक्का असणे आवश्यक आहे रेशन कार्ड झेरॉक्स पहिले व शेवटचे पान प्रवेश चलन झेरॉक्स तुमच्याकडे जे काय प्रवेश चलन आहे जे काही तुम्ही फी भरलेली आहे त्या चलनाची झेरॉक्ससुद्धा असणं तुमच्याकडे गरजेचं आहे महा डी बी टीवरील ऑनलाईन प्रतिज्ञापत्र अपलोड करावे लागेल ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भराल त्यावेळेस तिथं महा डी बी टीवरती एक ऑनलाईन डिक्लेरेशन येईल त्या डिक्लेरेशनसुद्धा तुम्हाला भरणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना करंट डिटेल या कॉलममध्ये हा अत्यंत महत्त्वाचा गट आहे लक्ष द्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना करंट डिटेल या कॉलममध्ये फी पेड या झी फी पेड या झिरो शून्य टाकणे अन्यथा रक्कम टाकल्यानंतर कॉलेजची फी सवलतीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल व विद्यार्थ्यास पुन्हा महाविद्यालयाकडे रक्कम भरावी लागेल याची काटेकोरपणे काळजी घ्यावी किंवा दक्षता घ्यावी त्यानंतर स्कॉलरशिप फॉर्म भरताना करंट डिटेल या कॉलममध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश ग्रांटमध्ये असेल तर एडेड असे टाकावे व नॉन ग्रँडमध्ये असेल तर अनएडेड असे टाकावे तसेच कॉलेजचे नाव बरोबर सिलेक्ट करावे तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही गडबड केली तर तुमची स्कॉलरशिप मंजूर होऊ शकत नाही तुमचं ज्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन आहे त्या महाविद्यालयाचंच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना एकावेळी एकच शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म भरता येईल याची नोंद घ्यावी कोणत्याही दोन्ही योजनेसाठी अर्ज केल्यास एक योजना रिजेक्ट होते व त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे याचीच एक यासाठी एकच योजनेचा फॉर्म भरावा दोन योजनेचे फॉर्म भरू नयेत विद्यार्थ्यांनी राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरताना खाली दिल्याप्रमाणे महाविद्यालयाचे नाव निवडावे महाविद्यालयाचं नाव देत असताना तुम्ही अशा प्रकारे तुमचं जे काही नाव आहे नाव आहे ते निवडणं गरजेचं आहे त्यानंतर डी बी टी पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी फॉर्मची प्रिंट व वरील कागदपत्रे जवळच ठेवावीत हार्ड कॉपी महाविद्यालयात जमा करण्याची आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्याचा प्रवेश फी सवलतीत झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेचा फॉर्म भरला नाही तर संबंधित विद्यार्थ्याच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीस विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील व विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यास महाविद्यालयाची उर्वरित फी भरावी लागेल याची विद्यार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजश्री शाहू महाराज शुल्क शिक्षण शुल्क योजना जी आहे शिष्य शिष्यवृत्ती जी आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे फॉर्म कधीपासून भराना भरण्यास सुरुवात होणार आहे फॉर्म भरत असताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत फॉर्म भरून झाल्यानंतर हार्ड कॉपी जमा करावी का नाही कर या सर्व गोष्टींबद्दल आपण माहिती घेतलेली आहे पुन्हा एकदा मी या योजनेची आपल्याला एकदा हायलाईट सांगतो ही जी योजना आहे ती दिनांक पंधरा बारा दोन हजार एकवीसपासून सुरू झालेली आहे याच्यासाठी तुम्हाला जी वेबसाईट आहे ती महा डी बी टी महा माहीत डॉट गो जी ओ व्ही डॉट इन अशी आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरावायचा आहे फॉर्म कसा भरावायचा आहे याचासुद्धा एक मी व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे ही जी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख सॉरी फॉर्म भरून फॉर्म भरण्याची सुरुवात ही पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेली आहे फॉर्म भरत असताना साधारणपणे या प्रकारची कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत फॉर्म भरत असताना काही काळजी तुम्हाला आवश्यक घ्यायची आहे एका वेळेस तुम्हाला फक्त एकच एकाच योजनेसाठी फॉर्म भरावायचा आहे दोन योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकत नाहीत आणि जर भरलात तर एक योजना रिजेक्ट होते फॉर्मवर महाविद्यालयाचं नाव लिहित असताना अशा प्रकारचं नाव तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या महाविद्यालयाचं जे काही नाव आहे ते नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे फॉर्म भरून झाल्यानंतर हार्ड कॉपी महाविद्यालयामध्ये जमा करायची नाही मात्र हार्ड कॉपीची प्रिंट काढून हार्ड कॉपी एक तुमच्याकडे ठेवायची आहे वेळोवेळी तुम्हाला ह्या महिला हार्ड कॉपीचा उपयोग होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही फॉर्म भरला नाही वेळेत तर तुमच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीस महाविद्यालय कुठल्याही प्रकारचं जबाबदारी घेणार नाही ती तुमची स्वतःची जबाबदारी असेल तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे जी <coughs> जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात परंतु ई बी सीसाठी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ होता आणखी एक व्हिडिओ मी बनवणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जे जाती संवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचा तो व्हिडिओ असेल आणि त्याच्यामध्ये सांगेन की त्यांच्यासाठी असणारी स्कॉलरशिप योजना हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी आपण नवीन माहिती घेऊन भेटूयात विद्यार्थी मित्रांनो माझी विनंती आहे जर आपण माझं हे अॅकॅडमिक इन्साईट्स नावाचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नोटिफिकेशन बार प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो